Welcome student to the next lecture of matrix algebra. In the last lecture we have discussed about minor and how we can find out minor different order of minor. So and in last few minutes we have discussed rank of a matrix. So let's start with it. Let A be a non-zero matrix, the positive integer R. म्हणजे एक मॅट्रिक्स असेल त्याच्यासाठी रँक असणारे आर तो काय असणारे पॉझिटिव्ह इंटीजर आणि या आरला काय म्हणतो आपण रँक ऑफ ए मॅट्रिक्स ए आणि ए मॅट्रिक्स असेल तर कालच बोललोय की रँक ऑफ ए असं डिनोट करतो आणि तो काय असणारे आर असणारे एक पॉझिटिव्ह इंटीजर आर. If there exists at least one non-zero minor of order R, म्हणजे A कडे R ऑर्डरचा at least एक तरी non-zero minor असला पाहिजे of A and every minor of order greater than R of A is zero. म्हणजे R ऑर्डरचा एक तरी minor असला पाहिजे तो काय असेल non-zero. मायनॉर बघितलेले आपण आर ऑर्डरचा एक तरी मायनॉर काय असेल नॉन झिरो आणि आर ऑर्डरपेक्षा जास्तीचे जे पण मायनॉर असतील ते सगळे काय असणार आहे झिरो असणार आहे. त्यावेळी आरला आपण काय म्हणू शकतो रँक ऑफ ए मॅट्रिक्स आणि रँक ऑफ ए मॅट्रिक्सचा सिम्बॉल हा आहे वी रीड इट एज रँक ऑफ ए. सो आजच्या लेक्चर पासून स्टार्ट करू. The rank of zero matrix defined to be zero. म्हणजे आपल्याकडे एखादा मॅट्रिक्स आहे समजा 3x3 चा हा काय आपल्याकडे झिरो मॅट्रिक्स. बघा मग याच्याकडे बाय डेफिनेशन याची रँक ऑफ ए काय सांगतोय आपण झिरो आहे. काय झिरो आहे कारण की असा एक पण मायनॉर एक्झिस्ट होत नाही जो काय असणार आहे आपल्याकडे नॉन झिरो असणार आहे. एक ऑर्डरचा मायनॉर नाही आहे आपल्याकडे जो काय नॉन झिरो आहे. दोन ऑर्डरचा मायनॉर घेतला तरी काय येईल तो या टाईपचा आणि हा काय असणार आहे ऑलवेज झिरो. थ्री ऑर्डरचा पण ऑलवेज काय असणार आहे झिरो असणार आहे. म्हणजेच त्यावेळी डायरेक्टली रँक ऑफ ए काय म्हणू शकता तुम्ही झिरो. म्हणजे झिरो मॅट्रिकची रँक काय असते झिरो असते. देन सेकंड नोट इज रँक ऑफ ए मॅट्रिक्स कॅन बी ऑल्सो डिफाईन ऍज. म्हणजे रँक ऑफ मॅट्रिक्स आपण ह्या वेने पण डिफाईन करू शकतो. बघा मग रँक इज आर ए रँक ऑफ मॅट्रिक्स ए इज आर सच दॅट नंबर वन देर इज ऍट लिस्ट वन नॉन झिरो मायनॉर ऑफ ऑर्डर आर. म्हणजे त्याकडे ऍट लिस्ट एक तरी नॉन झिरो मायनॉर ऑफ ऑर्डर आर काय असला पाहिजे एक्झिस्ट झाला पाहिजे. ओके अँड एव्हरी मायनॉर ऑफ ऑर्डर आर प्लस वन ऑफ ए इज झिरो. म्हणजे जर आर ऑर्डरचा एक तरी मायनॉर एक्झिस्ट होतोय जो काय आपल्याकडे नॉन झिरो आणि आर प्लस वन ऑर्डरचे सगळे जे मायनॉर असणार आहेत ते काय असणार आहेत आपल्याकडे झिरो असणार आहेत. त्यालाच काय म्हणतो आपण वन्स अगेन रँक ऑफ ए मॅट्रिक्स. सो वी हॅव गिव्हन ए पर्टिक्युलर एक्झाम्पल. एक्झाम्पल बघा एज इक्वल्स टू 101257123. हिअर आपण सगळ्यात आधी ऑर्डर किती याची 3x3. सो मॅक्झिमम रँक याची किती असू शकते 3 असू शकते कारण की मॅक्झिमम मायनॉर भेटणार आहे तो किती ऑर्डरचा भेटणार आहे आपल्याला ऑर्डर 3चा भेटणार आहे. तो स्वतःच जो आहे तो काय आहे मायनॉर ऑफ ऑर्डर 3. मग डिटर्मिनंट ऑफ ए चेक करा आधी काय येतोय 101257123 याचा डिटर्मिनंट आपण एक्झाम्पल्स बघितलेले तो काय येतोय आपल्याकडे झिरो येतोय. ओके म्हणजे काय तीन ऑर्डरचा जो मायनॉर होतोय मायनॉर होतो तो काय आलेला आपल्याकडे झिरो आलेला आहे. ओके आता दोन ऑर्डरचा मायनर बघू आपण.
हेन्स दी थर्ड ऑर्डर माइनर ऑफ ए इज झिरो. म्हणजे रँक ऑफ ए काय असणार आहे, लेस दॅन थ्री असणार आहे, कारण की तीन ऑर्डरचा एकच मायनर होता ना आपल्याकडे, तो पण काय आहे झिरो आहे. त्यामुळे तीन रँक तीन असेल का, नाही. म्हणजे रँक ऑफ ए काय असणार आहे, स्ट्रिक्टली लेस दॅन थ्री असणार आहे. स्ट्रिक्टली लेस दॅन थ्री म्हणजे काय असणार आहे, टू असेल किंवा वन असेल. सो आपण चेक करू मग. एक टू ऑर्डरचा एक मायनॉर घेतला याच्यातनं, समजा मी हा एक मायनॉर घेतला तर 1025 सॉरी डिटर्मिनंट समोर एक आहे 5 - 0 म्हणजे काय आलेलं आहे 5 विच इज नॉन झिरो. म्हणजे रँक टूचा जो मायनॉर आहे मायनर आलेला आहे तो काय नॉन झिरो आलेला आहे. म्हणजे रँक ऑफ ए काय येईल 2. म्हणजे ए ची रँक किती आलेली आहे 2 आलेली, कारण की आपल्याकडे काय ऍटलिस्ट 1 नॉन झिरो मायनर ऑफ ऑर्डर 2 एक्झिस्ट झालेला आहे. आणि 2 पेक्षा जास्त ऑर्डरचे मायनर म्हणजे काय 3 ऑर्डरचा मायनर जो आहे तो आपल्याकडे काय आलेला आहे 0 आलेला आहे. म्हणजे रँक ऑफ ए किती आलेली आहे 2. आणि सम नोट्स बघू आपण. इफ ए इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम क्रॉस एन देन रँक ऑफ ए लेस इक्वल मिनिमम ऑफ एम कॉमा एन. म्हणजे मॅट्रिक्स आहे आपल्याकडे एम क्रॉस एन, ओके. तर रँक ऑफ ए काय असणार आहे, लेस इक्वल मिनिमम ऑफ एम कॉमा एन. समजा ए मॅट्रिक्स आहे आपल्याकडे 4 x 3 ऑर्डरचा, ओके. सो रँक ऑफ ए काय असू शकते, पॉसिबिलिटी लेस इक्वल मिनिमम ऑफ एम कॉमा एन ना. इथे 4 आणि 3 मधलं मिनिमम कोण आहे, 3 आहे. म्हणजे रँक ऑफ ए किती असू शकते, 3 असू शकते किंवा 3 पेक्षा लहान असू शकते, याचा असा मिनिंग होतं, ठीक आहे. त्यानंतर सेकंड नोट बघा. इफ ए इज नॉन झिरो मॅट्रिक्स, व्हॉट इफ ए इज नॉन झिरो मॅट्रिक्स देन ए हॅज ऍटलिस्ट 1 नॉन झिरो एलिमेंट से ए. दॅट मीन्स डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो मायनर ऑफ ऑर्डर 1 ऑफ ए. आताच बघितलं होतं झिरो मॅट्रिक्स असेल तर त्याच्याकडे एक ऑर्डरचा मायनर असणारे ते सगळे काय असणारे 0 असणारे, 2 ऑर्डरचे काय असणारे सगळे 0 असणारे, 3 ऑर्डरचे काय असणारे सगळे 0 असणारे. मग समजा आपल्याकडे नॉन झिरो मॅट्रिक्स असेल, नॉन झिरो मॅट्रिक्स म्हणजे ऍटलिस्ट एक तरी एंट्री जी असणार आहे ती नॉन झिरो असणार आहे, कमीत कमी एक तरी एंट्री काय असणार आहे नॉन झिरो असणार आहे, त्याला काय म्हणतो आपण नॉन झिरो मॅट्रिक्स. मग कमीत कमी एक तरी एंट्री नॉन झिरो आहे. मग समजा हे एक एक्झाम्पल घेतलं बघा, एक तरी एंट्री काय याची नॉन झिरो आहे. म्हणजे याच्याकडे काय आलेला आहे, एक मायनर आलेला आहे, मायनर आलेला आहे ऑर्डर 1 चा. हा काय ऑर्डर 1 चा काय मायनर आहे आणि तो काय आपल्याकडे नॉन झिरो आहे ना. म्हणजेच रँक ऑफ ए काय असणार आहे, कमीत कमी 1 असणार आहे, कमीत कमी काय असणार आहे 1 असणार आहे. हेन्स रँक ऑफ ए ग्रेटर इक्वल 1. समजा अजून एक समजा इथे 1 राहिला असता तर इथे याचा डिटर्मिनंट चेक करा काय 0 1 1 0 चा डिटर्मिनंट काय 0 - 1 म्हणजेच काय -1 विच इज नॉन झिरो. म्हणजे 2 ऑर्डरचा मायनर भेटलेला आहे आपल्याकडे जो काय नॉन झिरो, म्हणून रँक ऑफ ए किती होऊन जाणार आहे 2 होऊन जाणार आहे. म्हणजे बट ऍटलिस्ट काय असणार आहे, एक तरी नॉन झिरो एलिमेंट असेल म्हणजे रँक ऑफ ए काय असणार आहे ग्रेटर इक्वल 1 असेल किंवा 1 पेक्षा ग्रेटर असेल. आलंय लक्षात. देन थर्ड नोट बघा. इफ ए इज नॉन सिंग्युलर स्क्वेअर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो ऑफ ऑर्डर एन. स्क्वेअर मॅट्रिक्स आहे म्हणजे ऑफ ऑर्डर काय असणार आहे एन असणार आहे. म्हणजे ए ची ऑर्डर काय असेल एन क्रॉस एन, देन रँक ऑफ ए किती असेल त्याची एन असेल. वाय? बिकॉज रँक ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉन झिरो, दॅट मीन्स वी हॅव गेटिंग मायनर ऑफ ऑर्डर आर. आर ऑर्डरचा मायनर भेटलेला आहे जो काय नॉन झिरो आहे, म्हणजेच त्याची
सॉरी एन ऑर्डर जर मायनर भेटलेला आहे तो काय नॉन झिरो आहे, म्हणजे ऑब्विसली रँक किती होऊन जाणार आहे त्याची, एन होऊन जाणार आहे. ओके, नाउ नेक्स्ट फोर्थ नोट इज इफ एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर आर ऑफ ए मॅट्रिक्स ए इज झिरो, म्हणजे आर ऑर्डरचे प्रत्येक मायनर काय ए इज झिरो, देन रँक ऑफ ए किती असणार आहे, स्ट्रिक्टली लेस देन आर असणार आहे. बघा, रँक ऑफ ए जर आर असेल तर आर प्लस वन ऑर्डरचे सगळे जे मायनर असणार आहे ते काय असणार आहे, झिरो असणार आहे. बट जर समजा आर ऑर्डरचे सगळे मायनर जे आहेत ते झिरो आलेले आहेत, याचा अर्थ काय होतो, आर प्लस वनचे पण सगळे झिरो असतील, आर प्लस टूचे पण सगळे मायनर काय असणार आहेत, झिरो असणार आहे. लास्ट लेक्चरमध्येच आपण त्याविषयी डिस्कस केलेले आहे, जर आर ऑर्डरचा मायनर झिरो असेल तर आर प्लस वन ऑर्डरचं पण काय असणार आहे, झिरो असणार आहे. लाईक दिस, जर आर ऑर्डरचे झिरो असतील तर रँक ऑफ ए आर पॉसिबल आहे का, कधी नाही. मग आर प्लस वन पण पॉसिबल नाही, आर प्लस टू पण पॉसिबल नाही, मग काय असणार आहे, असं असू शकतं ना. जर आर ला सगळे मायनर झिरो आहे तर मे बी आर मायनस वन ला ते काय असणार आहे, नॉन झिरो. मे बी आर मायनस टू ला सगळे मायनर जे असतील ते काय असतील, नॉन झिरो. मग त्या केसमध्ये काय म्हणू शकतो आपण, रँक ऑफ ए इज स्ट्रिक्टली लेस दॅन आर, रँक ऑफ ए इज स्ट्रिक्टली लेस दॅन आर, बिकॉज आर पेक्षा लेस ऑलवेज काय असणार आहे, मग रँक असणार आहे. कारण की आर ऑर्डरचे सगळे मायनर तर काय येतात आपल्याकडे, झिरो येत आहे. मग आर मायनस वन ऑर्डरचे मे बी नॉन झिरो असू शकतात, ऍटलिस्ट एक तरी भेटू शकतो, किंवा आर मायनस टू कडे एकतरी मायनर, आर मायनस टू ऑर्डरचा एकतरी मायनर काय असणार आहे, नॉन झिरो असणार आहे. ओके, सो रँक ऑफ ए इज स्ट्रिक्टली लेस दॅन आर. देन फिफ्थ नोट इज इफ ए मॅट्रिक्स ए हॅज नॉन झिरो मायनर ऑफ ऑर्डर आर, दॅट मीन्स इफ ए मॅट्रिक्स ए हॅज नॉन झिरो मायनर ऑफ ऑर्डर आर, देन बघा ए मॅट्रिक्स आहे त्याच्याकडे आर ऑर्डरचा एकतरी मायनर भेटतोय, आर ऑर्डरचा एकतरी नॉन झिरो मायनर भेटतोय, याचा अर्थ असा होतो का, मग रँक ऑफ ए आर होऊन जाईल तुमची, याचा अर्थ असा होत नाही. मे बी असं होऊ शकतं की आर प्लस वन ऑर्डरचा एक ऍटलिस्ट एकतरी मायनर भेटेल जो नॉन झिरो आहे, आर प्लस टूचा पण असू शकतो जो नॉन झिरो असू शकतो. समजा आर प्लस टू जर नॉन झिरो भेटला आणि आर प्लस थ्री काय भेटला आहे, प्रत्येक ऑर्डर प्रत्येक मायनर आर प्लस थ्री ऑर्डरचा झिरो आलेला, म्हणजे ह्या केसमध्ये रँक ऑफ ए काय होऊन जाईल मग आपल्याकडे, आर प्लस टू. म्हणजे इथे काय म्हणू शकतो, रँक ऑफ ए इज ग्रेटर इक्वल आर, कारण की आर ऑर्डरचा नॉन झिरो भेटलेला आहे एकतरी मायनर आपल्याकडे. मे बी आर प्लस वनचे सगळे झिरो असू शकतात, तर त्या केसमध्ये रँक ऑफ ए काय होऊन जाईल, आर. आणि समजा आर आर ऑर्डरचा एकतरी मायनर नॉन झिरो भेटतोय, आणि असं पण होऊ शकतं की आर प्लस वनचा पण एकतरी मायनर काय असणार आहे, नॉन झिरो असणार, त्या केसमध्ये मग रँक इन्क्रीज होत जाईल ना, म्हणजे रँक ऑफ ए काय होऊन जाईल, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन आर होऊन जाईल. मग त्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय, रँक ऑफ ए इज ग्रेटर इक्वल आर. नाऊ लास्ट नोट इज हियर, फॉर एनी मॅट्रिक्स ए रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए ट्रान्सपोज, म्हणजे ए मॅट्रिक्स असेल आणि त्याचा ट्रान्सपोज घेतला आपण, तर त्या केसमध्ये रँक ऑफ ए इज इक्वल टू काय असणार आहे, रँक ऑफ ए ट्रान्सपोज. इम्पॉर्टंट नोट आहे, एमसीक्यू ला विचारली जाऊ शकते. रिझन बघा काय दिले, सिन्स बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स ऑफ डिटर्मिनंट द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज, म्हणजेच काय, जर रो आणि कॉलम्स आपण इंटरचेंज केले तर द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज, म्हणजे काय असणार आहे, कधी झिरो भेटेल का आपल्याला रोज चेंज केल्यानंतर, नाही. फक्त रोज इंटरचेंज केल्यानंतर आपण डिटर्मिनंटला मायनस साइन लावतो, एवढं लक्षात असेलच. बट रँक ऑफ ए आणि रँक ऑफ ए ट्रान्सपोज यांचा डिटर्मिनंट ऑलवेज काय असतो, सेम असतो. बघितलेले डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए ट्रान्सपोज असणार आहे, म्हणजे व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट अनचेंज असणार आहे, त्यामुळे रँक ऑफ ए आणि रँक ऑफ ए ट्रान्सपोज काय असणार आहे आपल्याकडे, वी विल गेट सेम रँक ऑफ बोथ. सो
this is now the a theorem we are going to take here. Here theorem 2 is invariance of rank under the elementary transformation. Invariance of rank under the elementary transformation. What is meant by invariance? That means there is no change on rank. म्हणजे रँक चेंज होत नाही किंवा एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन एखाद्या मॅट्रिक्स वरती अप्लाय केल्यानंतर. स्टेटमेंट मराठीत सांगतो पुन्हा एकदा ऐका. एखाद्या मॅट्रिक्स वरती एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं आपण तर त्या केसमध्ये मॅट्रिक्सची रँक चेंज होत नाही. जी ओरिजिनल मॅट्रिक्सची होती तीच रँक असणार आहे. जो एलिमेंटरी मॅट्रिक्स आपण फॉर्म केलेला आहे ती असणार आहे. ओके, सो स्टेटमेंट बघा. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन डू नॉट चेंज द रँक ऑफ ए मॅट्रिक्स. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन डू नॉट चेंज द रँक ऑफ ए मॅट्रिक्स. जर मराठीत काय मी एक्सप्लेन केले लक्षात आलं असेल तर ही लाईन तुम्हाला इझी लक्षात येईल. दॅट मीन्स इफ ए मॅट्रिक्स बी इज ऑप्टेन बाय परफॉर्मिंग ए फायनाईट सिक्वेन्स ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ए मॅट्रिक्स ए. म्हणजे ए मॅट्रिक्स वरती फायनाईट सिक्वेन्स ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आपण लास्ट फ्यू लेक्चर्स मध्ये हे एक्सप्लेन केलेले की एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केले, रो इंटरचेंज केलेले आहेत. एखाद्या रोला एखाद्या नॉन झिरो स्केलरने मल्टीप्लाय केले, एखाद्या रोला एखाद्या नॉन झिरो स्केलरने मल्टीप्लाय करून ती रो त्या रोचे करस्पॉन्डिंग एलिमेंट एखाद्या पर्टिक्युलर रोच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट बरोबर काय केलेले आपण ऍड केलेले. लाईक दिस हे सगळे ऑपरेशन अप्लाय करून बी मॅट्रिक्स भेटलेला आपल्याला. देन रँक ऑफ ए इज इक्वल्स टू रँक ऑफ बी असणार आहे. सो वी आर गोइंग टू सी दी प्रूफ. सो लेट स्टार्ट विथ दी प्रूफ. लेट ए इज इक्वल्स टू एलिमेंट्स ए आय जे बी एन एम क्रॉस एन मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर ऑफ रँक आर. म्हणजे रँक ऑफ ए काय आपल्याकडे गिवन आर आहे. ओके, नाऊ आता आपल्याकडे माहिती आहे सगळ्यात आधी टोटल एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन किती आपल्याकडे सिक्स आहे. तीन रो साठी आहे, तीन कॉलम साठी. आपण काय करणार आहेत की तिघ रो ट्रान्सफॉर्मेशन जे ट्रान्सफॉर्मेशन होते ते आपण चेक करणार आहोत आणि सिमिलरली रिझल्ट ऑल्सो होल्ड्स फॉर कॉलम्स. सो आपण रो ट्रान्सफॉर्मेशन बघणार आहोत. तर त्यातलं रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये पहिलं ट्रान्सफॉर्मेशन कोणतं होतं, आपण दोन रो कोणत्याही इंटरचेंज करायचो. ओके, देन सेकंड वन वॉज एखाद्या रोला एखाद्या नॉन झिरो स्केलरने मल्टीप्लाय करायचो. आणि थर्ड ट्रान्सफॉर्मेशन होतं एखाद्या रोला पर्टिक्युलर नॉन झिरो स्केलरने मल्टीप्लाय करून त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट एखाद्या कोणत्याही रोच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट मध्ये काय करायचो, आपण ऍड करायचो. सो आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. रो इंटरचेंज साठी बघणार आहे त्यासाठी काय म्हटलंय, गिव इट याला नंबर वन दिलेला. ओके, पॉइंट नंबर वन. फर्स्ट वी शाल शो दॅट अन इंटरचेंज ऑफ टू रोज डज नॉट चेंज द रँक ऑफ ए मॅट्रिक्स. म्हणजे इंटरचेंज केलेले टू रोज तर रँक वरती काहीही फरक पडणार नाही. अँड डज नॉट चेंज द रँक ऑफ अ मॅट्रिक्स हे आपल्याला काय करायचे, शो करायचे. देन लेट बी बी ए मॅट्रिक्स ऑप्टेन बाय परफॉर्मिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आर आय जे ऑन ए. म्हणजे काय होतं, आपल्याकडे ए मॅट्रिक्स होता. ए मॅट्रिक्स वरती कोणतं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं, आपण इंटरचेंजिंग ऑफ टू रोज म्हणजे आय आणि जे रो काय केलेले आपण इंटरचेंज केलेला. आणि आपल्याला कोणता मॅट्रिक्स भेटलेला आहे, बी मॅट्रिक्स भेटलेला आहे. ओके, आता काय शो करायचे मग, रँक ऑफ ए इज इक्वल्स टू रँक ऑफ ए इज इक्वल्स टू काय शो करायचे आपल्याला, रँक ऑफ बी. ठीक आहे, मग आता रँक साठी काय करतो, आपण मायनर चेक करतो ना. मायनर मग समजा आर ऑर्डरचा मायनर आपल्याकडे नॉन झिरो आलाय आणि आर प्लस वन ऑर्डरचे सगळे मायनर जे ते आपल्याकडे काय आलेले झिरो आलेले. तर त्या केसमध्ये आपण रँक ऑफ दॅट मॅट्रिक्स त्या ती ऑर्डर असणार आहे. ओके, सो लेट बी नॉट बी एनी
स्क्वेअर सब मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आर प्लस वन ऑफ द मॅट्रिक्स बी. मग आपल्याला रँक ऑफ ए तर माहिती आहे, रँक ऑफ ए किती आहे आपल्याकडे, आर. आपण ऑलरेडी अज्युम केले ना, लेट ए बी एम क्रॉस एन मॅट्रिक्स ऑफ रँक आर, हे काय केलेलं आहे आपण अज्युम केलेलं आहे. रँक ऑफ ए इज इक्वल्स टू आर, आणि रँक ऑफ बी पण काय दाखवायची आपल्याला, आर दाखवायची. ओके, सो बी नॉट बी एनी स्क्वेअर सब मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आर प्लस वन ऑफ द मॅट्रिक्स बी. मग बी मॅट्रिक्स जो होता त्याचा कोणताही एक आर प्लस वन ऑर्डरचा काय घेतलेला आहे आपण, मायनर घेतलेला आहे. ओके, सॉरी स्क्वेअर सब मॅट्रिक्स घेतलेला आहे. स्क्वेअर सब मॅट्रिक्स म्हणजे आपण बघितलेलं आहे की काही रोज आणि काही कॉलम्स आपण काय करतो, इलिमिनेट करतो, आणि रिमेनिंग मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण, सब मॅट्रिक्स. सब मॅट्रिक्स मध्ये जर नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम सेम असेल तर त्याला काय म्हणतो आपण, स्क्वेअर सब मॅट्रिक्स. बट दी आर प्लस वन रोज ऑफ बी नॉट आर अल्सो दी रोज ऑफ ए नॉट अँड बी नॉट, सॉरी ए नॉट. म्हणजे बघा बीचा काय घेतलाय आपण, बीचा आर प्लस वन ऑर्डरचा सब मॅट्रिक्स घेतलेला आहे, बट बीचे जे एलिमेंट असणार आहे तेच कसले असणार आहे, ए चे असणार आहे. मग एचा काय घेतलाय आपण, एचा ए नॉट घेतलेला आहे, तो काय त्याची ऑर्डर पण किती आहे, आर प्लस वन. पुन्हा एकदा सांगतो, ए पासून काय कोणता मॅट्रिक्स तयार झालेला आहे, आर आय जे ऑपरेशन युज करून बी मॅट्रिक्स तयार झालेला. ओके, रँक ऑफ ए किती आहे आपल्याकडे, आर आहे, आणि बी कोणाचा सब मॅट्रिक्स आहे, बी नॉट. बी नॉट कसला सब मॅट्रिक्स आहे, बी नॉटचा, आणि ए नॉट कसला सब मॅट्रिक्स आहे, ए नॉटचा, सॉरी ए नॉट कसला सब मॅट्रिक्स आहे, एचा. आणि या दोघांची ऑर्डर किती आपल्या आपण किती घेतलेली, आर प्लस वन. मग बघा बी नॉटचे जे एलिमेंट असणार आहेत रोज असणारे तेच कोणाचे असणार आहेत, ए नॉटचे पण असणार आहे, कारण की बी नॉट मे बी इन दी सेम ऑर इन डिफरंट रिलेटिव्ह पोझिशन्स. म्हणजे फक्त बी नॉटचे रोज खालीवरती असू शकतात किंवा त्यांची पोझिशन मे बी डिफरंट असू शकते, बट जेवढ्या पण रो असतील ते कुठले असणार आहेत, ए मधले असणार आहेत, आणि ए नॉट मधल्या काय असणार आहेत, ते सब मॅट्रिक्स असणार आहे. म्हणजेच काय झाले, डिटर्मिनंट ऑफ बी नॉट इज इक्वल्स टू काय असणार आहे, डिटर्मिनंट ऑफ ए नॉट, कारण की दोघांकडे सेम नंबर ऑफ रोज आहेत ना. म्हणजे आपण माहिती आहे, आणि रोज जर इंटरचेंज झालेले असतील तर त्या केसमध्ये डिटर्मिनंट आपण असे राईट केलेले. लक्षात आहे तुम्हाला, जर सेम मॅट्रिक्स असेल बी नॉट आणि ए नॉट तर त्या दोघांचा डिटर्मिनंट सेम असेल, जर रो इंटरचेंज झालेले असतील तर तिथे काय होणार आहे, मायनस साईन फक्त काय होणार आहे, यूज होणार आहे आपल्याकडे. आणि बघा मग, बट ए डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इज इक्वल्स टू झिरो एज रँक ऑफ ए किती आहे, आर आहे. रँक ऑफ ए किती आहे, आर आहे. पुन्हा एकदा सांगतो, रँक ऑफ ए किती आहे, आर आहे. म्हणजे आर प्लस वन ऑर्डरचे सगळे मायनर काय असणार आहे, झिरो असणार आहे, आणि ए नॉट जो सब मॅट्रिक्स घेतलेला आहे त्याचा मायनॉर घेतलेला आहे त्याची पण ऑर्डर किती आहे, आर प्लस वन आहे, तर ऑब्विसली तो किती असणार आहे, झिरोच असणार आहे. जर डिटर्मिनंट ऑफ ए नॉट झिरो आलेला आहे तर डिटर्मिनंट ऑफ बी नॉट पण काय असणार आहे आपल्याकडे, झिरो. हेच डिटर्मिनंट ऑफ बी नॉट इज इक्वल्स टू झिरो. मग आपण बी नॉट काय होतं आपल्याकडे, सब मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर, बी नॉट इज सब मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आर प्लस वन, आणि त्याचा डिटर्मिनंट काय आलेला आहे, झिरो आलेला आहे. म्हणजे प्रत्येक बी आर प्लस वन ऑर्डरचे मायनर काय सगळे झिरो आहेत. म्हणजेच काय होऊन जाईल, त्या केसमध्ये रँक ऑफ बी काय होऊन जाणार आहे, लेस इक्वल आर. कारण की का, आताच आपण एक नोट बघितली होती ना, जर आर ऑर्डरचे सगळे सब मायनर काय असणार आहेत, झिरो असणार आहेत, तर त्या केसमध्ये रँक ऑफ ए काय म्हणायचो, स्ट्रिक्टली लेस दॅन आर म्हणायचो. तरी ते काय होऊन जाईल,
रँक ऑफ बीस्ट लेस इक्वल आर होऊन जाणार आणि आर कसली रँक आहे रँक ऑफ ए ची हेन्स रँक ऑफ बी इज लेस इक्वल रँक ऑफ ए म्हणजे काय आलेलं आहे आपल्याला रँक ऑफ बी इज लेस इक्वल रँक ऑफ ए आणि बघा पुन्हा बी पासनं ए ऑप्टेन करायचं असेल तर आत्ताच आपण बघितलं होतं की इनवर्स कसा फाइंड आउट करतो अगेन ए कॅन बी ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग जे थ्रो अँड आय थ्रो ऑफ बी म्हणजे बी कोणापासून ऑप्टेन झालं होतं ए मध्ये ए मध्ये काय केलं होतं आपण रो इंटरचेंज केलं होतं पुन्हा ज्या रो इंटरचेंज केलं तर त्याच पुन्हा त्यांच्या ठिकाणी आणून ठेवलेलं म्हणजे जे थ्रो आणि आय थ्रो काय केले पुन्हा इंटरचेंज केलेलं म्हणजे आपल्याला काय भेटणार आहे ऍक्च्युअल मॅट्रिक्स भेटणार आहे म्हणजे बीच्या काय केलं आपण आर आय जे ऑपरेशन अप्लाय केलं मग काय भेटलेलं आपल्याला ए जसं आता ए पासून बी ऑप्टेन केला होता त्या केसमध्ये काय भेटली रँक ऑफ बी लेस इक्वल रँक ऑफ ए सिमिलरली बी पासून आपण काय केलेलं आहे ए ऑप्टेन केलं तर काय भेटेल रँक ऑफ ए इज लेस इक्वल रँक ऑफ बी फ्रॉम दिस अँड दिस व्हॉट वी गेट रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ बी अगेन ए कॅन बी ऑप्टेन बाय इंटरचेंजिंग जे थ्रो अँड आय थ्रो ऑफ बी हेन्स रँक ऑफ ए इज लेस इक्वल रँक ऑफ बी फ्रॉम वन अँड टू वी हॅव रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ बी हे कशासाठी झालं रो इंटरचेंज साठी आता काय एखाद्या रोला आपण काय करतोय एखाद्या स्केलरने काय करतोय मल्टीप्लाय करतोय सो ते बघूया आपण वी विल शो दॅट मल्टिप्लिकेशन ऑफ दी एलिमेंट्स ऑफ ए रो बाय नॉन झिरो स्केलर डज नॉट चेंज द रँक ऑफ ए मॅट्रिक्स म्हणजेच काय एखाद्या नॉन झिरो स्केलरने एखाद्या पर्टिक्युलर रोला मल्टीप्लाय केल्यानंतर रँक मध्ये न्यू मॅट्रिकची रँक आणि ओरिजिनल मॅट्रिकच्या रँक मध्ये काही चेंज येत नाही सो लेट स्टार्ट विथ इट लेट बी बी ए मॅट्रिक्स ऑप्टेन बाय परफॉर्मिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आर आय के व्हॉट इज मीन बाय आर आय के इट मीन्स दॅट के ने कोणत्या रोला मल्टीप्लाय करायचंय आय थ्रोला मल्टीप्लाय करायचंय आणि तो मॅट्रिक्स ए ओरिजिनल मॅट्रिक्स होता आणि कोणतं ए वरती ऑपरेशन अप्लाय केलंय आर आय के आणि आपल्याला कोणता मॅट्रिक्स भेटलेला आहे बी पुन्हा एकदा दिस लेट बी नॉट बी एन ए स्क्वेअर सब मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आर प्लस वन मग काय घेतलेलं आहे बी नॉट सब मॅट्रिक्स घेतलेला आहे त्याची ऑर्डर किती आहे आर प्लस वन आहे आणि रँक ऑफ ए किती आपल्याला गिवन ऑलरेडी आर आहे देन देअर एक्झिस्ट अ युनिकली डिटर्माइंड स्क्वेअर सब मॅट्रिक्स ए नॉट ऑफ ऑर्डर आर प्लस वन ऑफ ए सच दॅट म्हणजेच काय बी पासून बी नॉट घेतलं तसंच आपल्याकडे एक असा ए नॉट मॅट्रिक्स सब मॅट्रिक्स भेटणार आहे सच दॅट म्हणजे बी साठी बी नॉट भेटलेला आहे त्याची ऑर्डर काय आर प्लस वन आहे तसाच ए साठी ए नॉट सब मॅट्रिक्स भेटणार आहे त्याची पण ऑर्डर काय असणार आहे आर प्लस वन असणार आहे याचा अर्थ काय होऊन जाईल डिटर्मिनंट ऑफ बी नॉट इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए नॉट असेल ऑर डिटर्मिनंट ऑफ बी नॉट इज इक्वल टू के इंटू डिटर्मिनंट ऑफ ए नॉट लास्ट फ्यू लेक्चर्स मध्ये आपण बघितलेलं की स्केलर आपण आउटसाइड दी डिटर्मिनंट बाहेर घेऊ शकतो बट ए नॉट काय आपल्याकडे झिरो का ए नॉट ची ऑर्डर जी आर प्लस वन आहे आणि ए कडे आर प्लस वन ऑर्डरचे सगळे मायनॉर जे आहेत ते काय झिरो आहेत हेन्स डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इज इक्वल टू झिरो ऍज रँक ऑफ ए इज इक्वल टू आर जर डिटर्मिनंट ऑफ ए नॉट झिरो आहे डिटर्मिनंट ऑफ ए नॉट झिरो इज सो डिटर्मिनंट ऑफ बी नॉट इज झिरो हेन्स एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर आर प्लस वन ऑफ बी इज झिरो कारण की बी नॉट काय होता आपल्याला मायनर डिटर्मिनंट ऑफ बी नॉट काय होता आर प्लस वन ऑर्डरचा मायनर होता बीचा तो काय भेटलेला आपल्याला झिरो भेटलेला म्हणजेच काय झालं रँक ऑफ बी इज लेस इक्वल आर सिमिलरली पुन्हा बी पासून ए ऑप्टेन करू शकतो तेच वन अपॉन के आर आय ऑपरेशन कशावरती अप्लाय करावं लागेल आपल्याला बी वरती अप्लाय करावं लागेल म्हणजे आपल्याला पुन्हा कोणता मॅट्रिक्स भेटणार आहे ए हा मॅट्रिक्स भेटणार आहे म्हणजेच काय होऊन जाईल मग रँक ऑफ ए लेस इक्वल रँक ऑफ बी इथे काय भेटलं रँक ऑफ बी लेस इक्वल रँक ऑफ ए फ्रॉम थ्री अँड फोर वी गेट व्हॉट रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ बी दिस इज फॉर मल्टीप्लाइंग एनी नॉन झिरो स्केलर टू द पर्टिक्युलर रो नाऊ मल्टीप्लाइंग एनी नॉन झिरो स्केलर टू एनी पर्टिक्युलर रो अँड ऍडिंग करस्पॉन्डिंग एलिमेंट टू दी
corresponding element of any other row. ते बघणार आहोत. वी नाउ प्रूव दॅट ऍडिशन टू दी एलिमेंट्स ऑफ ए रो द मल्टिपल्स ऑफ करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी अदर रो बाय द सेम नंबर के डज नॉट चेंज द रँक ऑफ ए मॅट्रिक्स. म्हणजेच काय, ऍडिशन टू दी एलिमेंट्स ऑफ रो म्हणजे त्या रोचे, दोन रोचे एलिमेंटचे काय होणार आहे, करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऍडिशन होणार. ज्यावेळी एखाद्या रोचा काय घेतोय आपण, मल्टिपल घेतोय. मल्टिपल घेतोय म्हणजे कोणत्या तरी नंबरने त्याला काय करतोय आपण, मल्टीप्लाय करतोय. सो सम नंबर के डज नॉट चेंज द रँक ऑफ ए मॅट्रिक्स. सो बघा मग, लेट बी बी ए मॅट्रिक्स बाय परफॉर्मिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आर आय जे के. याचा अर्थ काय होतो, आर आय जे के म्हणजे काय, जे थ्रोला के ने मल्टीप्लाय करायचे आणि आय थ्रो मध्ये काय करायचे, करस्पॉन्डिंग एलिमेंट ऍड करायचे. सो अगेन, लेट बी नॉट बी एनी स्क्वेअर सब मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आर प्लस वन ऑफ बी. पुन्हा बी नॉट काय, सब मॅट्रिक्स आहे, त्याचे ऑर्डर किती आहे, आर प्लस वन. देन देअर एक्झिस्ट युनिकली डिटरमाइंड स्क्वेअर सब मॅट्रिक्स ए नॉट ऑफ ऑर्डर आर प्लस वन. त्याच पद्धतीने एक युनिक असा मॅट्रिक्स भेटणार आहे, ए नॉट सब मॅट्रिक्स, जो कोणापासून तयार झालेला, ए पासून. त्याचे ऑर्डर किती असणार आहे, आर प्लस वन. हे डिटर्मिनंट ऑफ बी नॉट इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए नॉट, ऑर डिटर्मिनंट ऑफ बी नॉट इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए नॉट प्लस के इंटू डिटर्मिनंट ऑफ सी नॉट, वेअर सी नॉट इज स्क्वेअर सब मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आर प्लस वन ऑफ ए. ऑल ऑफ होज रोज एक्सेप्ट वन कोइन्साइड विथ ए नॉट. याचाच अर्थ काय होतोय, म्हणजेच काय होतंय, सगळ्या रो एकमेकांशी कोइन्साइड होत आहे, बी नॉटच्या आणि ए नॉटच्या, एक्सेप्ट वन रो. आणि त्या रो साठी आपण कोणाला इंट्रोड्यूस केलेले आहे, इथे सी नॉट सब मॅट्रिक्सला इंट्रोड्यूस केलेले आहे विथ ए नॉट, बट डिटर्मिनंट ऑफ ए नॉट कॉमन डिटर्मिनंट ऑफ सी नॉट आर द मायनर ऑफ ऑर्डर आर प्लस वन ऑफ ए. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए नॉट आणि डिटर्मिनंट ऑफ सी नॉट हे कसले मायनर आहेत, ए चे, आणि त्यांची ऑर्डर किती आहे, आर प्लस वन. बट रँक ऑफ ए किती आहे, आर आहे. म्हणजे आर ऑर्डरचे, आर ऑर्डरचा एक तरी मायनर काय असणार आहे, नॉन झिरो असणार आहे. आणि आर प्लस वनचे सगळे मायनर काय असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इज झिरो, डिटर्मिनंट ऑफ सी नॉट इज झिरो, ऍज रँक ऑफ ए इज इक्वल्स टू आर. Hence, every minor of order r plus 1 of b is 0. So, rank of determinant of b not ka betlela hai, 0 betlela. Hence, rank of b is ka asnare, less equal r asnare. And what is r? Rank of a. So, we get here rank of b less equal rank of a. Give it as equation number 5. Then, again, a can be obtained from b by the transformation rij minus k. Manje, ए पासून आपण कोण तयार केलं होतं, ट्रान्सफॉर्म केलेलं होतं, बी मॅट्रिक्स, ट्रान्सफॉर्म मॅट्रिक्स भेटलेलं होतं. पुन्हा बी वरती जर हेच ऑपरेशन अप्लाय केलं तुम्ही, तर आपल्याला पुन्हा कोणता ओरिजिनल मॅट्रिक्स भेटणार आहे, तो कोणता आहे, एस. जसं ए पासून बी तयार केला आहे, तसं आपण बी पासून ए सुद्धा तयार करू शकतो. हेन्स रँक ऑफ ए इज लेस इक्वल रँक ऑफ बी. फ्रॉम दिस वी गेट रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ बी फ्रॉम 1, 2, 3. म्हणजे रो इंटरचेंजला वन नंबर दिला होता, देन एखाद्या रो ला पर्टिक्युलर नॉन झिरो स्केलरने मल्टीप्लाय केलं त्याला टू, आणि ऍडिशन कोणत्याही रो ला नॉन झिरो स्केलरने मल्टीप्लाय करून करस्पॉन्डिंग एलिमेंट एखाद्या रो मध्ये ऍड केले तर ते काय होतं, आपले थर्ड पॉईंट होता ना. मग फ्रॉम 1, 2 and 3 वी कन्क्लूड दॅट द रँक ऑफ ए मॅट्रिक्स रिमेन्स अनचेंज अंडर द एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये रँक ऑफ मॅट्रिक्स काय असणार आहे, सेम असणार आहे. बाय सिमिलर वे वी कॅन प्रूव दॅट द रँक ऑफ ए मॅट्रिक्स रिमेन अनचेंज अंडर द एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. बाय सेम वे वी कॅन शो दॅट रँक चेंज होत नाही अंडर एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. देअरफोर इट फॉलोज दॅट इफ बी इज अ मॅट्रिक्स ऑप्टेन बाय परफॉर्मिंग ए फायनाईट सिक्वेन्स ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ए, देन रँक ऑफ ए इज इक्वल्स टू रँक ऑफ बी. आले लक्षात, व्यवस्थित प्रिपेअर करा. हा काही डाऊट्स असतील तर मला तुम्ही एनी टाईम मेसेज किंवा कॉल करू शकतात. दॅट्स ऑल फॉर नाऊ. थँक्यू.